नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भाषेची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये या घटकावरील बहुपर्यायी प्रश्नांच्या भाग 4 मध्ये आपले स्वागत. हा अभ्यास भाषा अभ्यासकांसाठी आणि विविध स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. प्रश्न क्रमांक 53. कोणते घटक भाषेच्या अभ्यासतेस मदत करतात? ए रंग, बी ध्वनी, सी व्याकरणाचे नियम, शब्दसंग्रह आणि वाचन, डी चित्रे. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, व्याकरणाचे नियम, शब्दसंग्रह आणि वाचन. पुढचा प्रश्न, भाषेची अभ्यासता का महत्त्वाची आहे? ए फक्त शारीरिक क्रियांसाठी, बी केवळ वैज्ञानिक प्रयोगांसाठी, सी नवीन भाषिक ज्ञान आणि संवाद सुलभ करण्यासाठी, डी केवळ वस्त्र निर्मितीसाठी. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, नवीन भाषिक ज्ञान आणि संवाद सुलभ करण्यासाठी. पुढचा प्रश्न, कोणते वैशिष्ट्य भाषेच्या अभ्यासतेसाठी आवश्यक आहे? ए भौतिक शक्यता, बी फक्त परंपरा, सी स्पष्ट आणि सुसंगत नियम आणि उदाहरणे, डी केवळ पौराणिक कथा. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, स्पष्ट आणि सुसंगत नियम आणि उदाहरणे. पुढचा प्रश्न, भाषेतील आंतरसांस्कृतिकता म्हणजे काय? ए एकाच संस्कृतीतील विचारांचा अभ्यास, बी फक्त स्थानिक भाषेचा वापर, सी विविध संस्कृतींच्या विचारांचा आणि संवादांचा आदानप्रदान, डी फक्त ऐतिहासिक माहितीचा संग्रह. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, विविध संस्कृतींच्या विचारांचा आणि संवादांचा आदानप्रदान करणे. पुढचा प्रश्न, भाषेची आंतरसांस्कृतिकता का महत्त्वाची आहे? ए एकाच संस्कृतीच्या भाषेतील नियमांच्या पालनासाठी, बी केवळ स्थानिक भाषेतील तज्ज्ञ बनण्यासाठी, सी विविध संस्कृतीमधील संवाद आणि समज वाढवण्यासाठी, डी फक्त पारंपरिक साहित्याचे अध्ययन करण्यासाठी. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी, विविध संस्कृतीमधील संवाद आणि समज वाढवण्यासाठी. पुढचा प्रश्न, भाषेतील आंतरसांस्कृतिकतेचा प्रभाव कसा असतो? ए विविध सांस्कृतिक संदर्भामधील संवाद सुधारतो, बी फक्त वैयक्तिक भावना व्यक्त करतो, सी फक्त भौतिक वस्तूंचा अभ्यास करतो, डी केवळ पौराणिक कथा सांगतो. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ए विविध सांस्कृतिक संदर्भातील संवाद सुधारतो. पुढचा प्रश्न, कोणते घटक भाषेच्या आंतरसांस्कृतिकतेला समर्थन करतात? ए फक्त एकाच संस्कृतीतील इतिहास, बी फक्त एकच भाषिक शैली, सी सांस्कृतिक संदर्भ, भाषिक विविधता आणि संवादाच्या पद्धती, डी केवळ स्थानिक परंपरा. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, सांस्कृतिक संदर्भ, भाषिक विविधता आणि संवादाच्या पद्धती. पुढचा प्रश्न, भाषेच्या आंतरसांस्कृतिकतेसाठी कोणते कौशल्य आवश्यक आहे? ए फक्त व्याकरणाचे नियम, बी सांस्कृतिक संवेदनशीलता आणि विविधतेचा आदर, सी फक्त लिखाण आणि वाचन, डी केवळ गणिती कौशल्य. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, सांस्कृतिक संवेदनशीलता आणि विविधतेचा आदर. पुढचा प्रश्न, भाषेतील माध्यमिकता म्हणजे काय? ए भाषा केवळ एका व्यक्तीच्या विचारांची अभिव्यक्ती आहे, बी भाषा केवळ शारीरिक क्रिया आहे, सी भाषा इतर व्यक्तीमधील संवाद आणि विचारांची देवाणघेवाण करणे, डी भाषा फक्त साहित्यिक अभिव्यक्तीसाठी आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, भाषेतील माध्यमिकता म्हणजे भाषा इतर व्यक्तीमधील संवाद आणि विचारांची देवाणघेवाण करते. पुढचा प्रश्न, भाषेतील माध्यमिकतेचा मुख्य उद्देश काय आहे? ए फक्त संवादास विलंब करणे, बी एकाच विचारावर अडून राहणे, सी विचार, माहिती आणि भावना दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणे, डी
केवळ स्थानिक शब्द वापरणे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, विचार, माहिती आणि भावना दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणे. पुढचा प्रश्न, कोणते घटक भाषेच्या माध्यमिकतेस समर्थन करतात? ए, एकाच संस्कृतीतील परंपरा. बी, फक्त चित्रकला. सी, वाचन, लेखन आणि ऐकणे. डी, फक्त गणित. आणि अचूक उत्तर आहे पर्याय सी, वाचन, लेखन आणि ऐकणे. पुढचा प्रश्न, भाषेची माध्यमिकता का महत्त्वाची आहे? ए, फक्त गणिती पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी. बी, फक्त एकाच व्यक्तीचे विचार व्यक्त करणे. सी, विविध लोकांच्या विचारांची आणि माहितीची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी. डी, फक्त पारंपरिक ज्ञानाचा संग्रह करण्यासाठी. आणि याचं अचूक उत्तर आहे विविध लोकांच्या विचारांची आणि माहितीची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी. पुढचा प्रश्न, भाषेतील माध्यमिकतेचा वापर कोणत्या प्रकारे होतो? ए, केवळ स्थानिक माहितीचा अभ्यास. बी, फक्त शारीरिक वस्तूंचं निरीक्षण. सी, विचार, ज्ञान आणि माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. डी, केवळ गणिती संकल्पनांच्या अभ्यासासाठी. आणि याचं अचूक उत्तर आहे सी, विचार, ज्ञान आणि माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. पुढचा प्रश्न, भाषेतील माध्यमिकतेच्या प्रक्रियेचा मुख्य लाभ काय आहे? ए, एकाच भाषेतील शब्दांचा वापर. बी, संवादाची गती कमी करणे. सी, विविध लोकांमध्ये विचारांची सुसंगत देवाणघेवाण करणे. डी, फक्त व्यक्तिशः विचारांची मांडणी करणे. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, विविध लोकांमध्ये विचारांची सुसंगत देवाणघेवाण करणे. पुढचा प्रश्न, भाषेतील माध्यमिकतेसाठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत? ए, फक्त गणितीय कौशल्ये. बी, फक्त शारीरिक हालचाली. सी, ऐकणे, बोलणे, वाचन आणि लेखन. डी, फक्त चित्रकला. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, ऐकणे, बोलणे, वाचन आणि लेखन. पुढचा प्रश्न, भाषेची माध्यमिकता कोणत्या संदर्भात कार्य करते? ए, केवळ स्थानिक परंपरेतील अभ्यास. बी, विविध सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भामधील संवाद. सी, फक्त वैयक्तिक माहितीचा संग्रह. डी, केवळ ऐतिहासिक कथा. आणि याचं अचूक उत्तर आहे बी, विविध सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भामधील संवाद. पुढचा प्रश्न, कोणते घटक भाषेच्या माध्यमिकतेचा भाग आहेत? ए, फक्त स्थानिक परंपरा. बी, फक्त गणितीय नियम. सी, भाषिक कौशल्ये, सांस्कृतिक समज आणि संवादाची पद्धत. डी, फक्त वैयक्तिक अनुभव. अचूक उत्तर आहे पर्याय सी, भाषिक कौशल्ये, सांस्कृतिक समज आणि संवादाची पद्धत. भाषेतील माध्यमिकतेचा अभ्यास का महत्त्वाचा आहे? ए, फक्त एकाच संस्कृतीतील गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी. बी, केवळ पारंपरिक ज्ञानाचे संकलन करण्यासाठी. सी, विविध संस्कृतीच्या विचारांची आणि माहितीची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी. डी, फक्त स्थानिक विचारांचे पालन करण्यासाठी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, विविध संस्कृतींच्या विचारांची आणि माहितीची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जवळपास 70 बहुपर्याय प्रश्नांचा अभ्यास या 4 व्हिडिओंच्या माध्यमातून केला. आपण या सर्व प्रश्नांचा अभ्यास करावा आणि आपल्या सर्व परीक्षांना यशस्वी पद्धतीने सामोरं जावं. आपल्या मित्रांनाही या व्हिडिओंच्या लिंक आपण पाठवा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपले खूप खूप धन्यवाद.